नमस्कार, मी स्नेहल पाटकर. दुपारचे 12 वाजता आहेत. न्यूज 18 लोकमतच्या बातमीपत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात. सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्या 8 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. भूपेंद्र तमाई शिकरसह 8 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सामाजिक बहिष्कार कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कौमार्य परीक्षण प्रथेला विरोध करणाऱ्या तरुणीला दांडिया खेळण्यास मज्जाव करण्यात आलाय आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे. कंजारवाड समाजातल्या अमानुष प्रथेला विरोध केला होता या मुलीनं आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याकडून. गोविंद, काय अधिक अपडेट्स आहेत? अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे. ज्यावेळेस हा प्रकार घडला त्यावेळेस पीडित तरुणी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि त्या संदर्भात तिने तक्रार दिली. या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी गंभीरतेने दखल घेत आता 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. सामाजिक बहिष्कृत कायदा कलम 3(1) नुसार हा कायदा दाखल केलाय. सामाजिक बहिष्कार टाकण्याच्या उद्देशाने हा सगळं कृत्य झालं असं या तक्रारीमध्ये नमूद आहे आणि त्यानुसार हा गुन्हा दाखल केलाय. आता पोलीस जे आहेत ते आरोपीचे मार्गंदरच जर बघितलं तर पीडित जी तरुणी होती तिच्या म्हणण्यानुसार आपण कंजारभाट समाजामध्ये जे कौमार्य चाचणी केली जात असं म्हटलं जाते आणि त्या चाचणीला आपण विरोध करून समाजाचे नियम न पाळता आपण लग्न केलं त्याचा कुठेतरी राग या जिथे पुरुष होते त्यांच्या मनात होता आणि त्यांनी आपल्याला दांडिया खेळू दिलं नाही असं मुलीचं म्हणणं होतं. त्यानुसार तिने तक्रार दिली आणि आता 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. पोलीस पुढचा तपास करतायत. मात्र एकूणच जर हा प्रकार बघितला तर अत्यंत गंभीर आणि धक्कादायक म्हणावा लागेल. अगदी, हा गंभीर आणि धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल. धन्यवाद गोविंद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. तेव्हा सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्या 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जवळच नागपूरमध्ये नागपुरात एका 19 वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यानं भीतीपोटी आत्महत्या केली आहे. या विद्यार्थ्यानं एका लहान मुलाचा अपघातात मृत्यू होताना पाहिलं होतं आणि त्यानंतर या लहान मुलाचा आत्मा भूत बनून स्वप्नात येत असल्याची भीती त्याच्या मनात निर्माण झाली होती आणि याच भीतीपोटी त्यानं गळफास घेत आत्महत्या केली. सौरभ नागपूरकर असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. दोन महिन्यापूर्वी त्याने एक ॲक्सिडेंट बघितला होता आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये एक छोटा मुलगा त्याच्या नजरेच्या समोर डेथ झालेला होता. काही दिवसांनी पुन्हा जेव्हा तो कॉलेजला जायचा तेव्हा त्या रोडने त्याला तो मुलगा आळवा आल्याचा असा त्याला भास व्हायचा आणि त्याच्यामुळे तो त्याचा पुन्हा ॲक्सिडेंट पण झाला होता. 15 दिवसाआधी तो पडला पण होता असं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर. प्रवीण, ही नेमकी कधीची घटना आहे? नेमका हा सगळा काय प्रकार घडला होता? स्नेहाला संपूर्ण प्रकरण रविवारी घडलेलं आहे आणि रविवारी या मुलांना खरी आत्महत्या केली गळफास लावून. मुळात या आत्महत्येनंतर एक सुसाईड नोट एक पानाची सापडली. या सुसाईड नोटमध्ये सौरभनं असं लिहिलं आहे की त्यांना काही दोन अपघात पाहिले होते. एक अपघात हा लहान मुलाचा होता आणि एक दुसरा अपघात होता. या दोन अपघातांमध्ये म्हणजे हा लहान मुलगा त्याच्या स्वप्नामध्ये यायचा आणि एक दोनदा गाडी जात असतानासुद्धा त्याला अचानक ही आत्मा दिसली आणि तो खाली पडला असं त्यानं त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. पण हे सगळं त्याच्या मनात कसं बिंबवलं गेलं आणि या संदर्भात काही सायकॅट्रिक ट्रीटमेंट सुरू होती का याची काही माहिती मिळू शकली नाही. पण हा मुलगा याच्या डोक्यामध्ये असं बसलं होतं की कोणतीतरी आत्मा आपला आपल्या स्वप्नात देते आणि त्रास देते त्यामुळे त्यानं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धक्कादायक आहे. आता पोलीस या प्रकरणामध्ये हा मुलगा क्राईम सिरियल बघत होता का वेब सिरियल बघत होता का आणि याच्यातून याच्या मनावरती मेंदूवरती हा परिणाम झाला का हाही या अंगाने पोलीस तपास करतात. लॅपटॉप आणि तो वापरत असलेले फोन पोलीस तपासत आहेत. पण मुळात धक्कादायक आहे की अशा पद्धतीनं या मुलावरती त्या मनावर आघात झाला आणि त्यांना आपलं जीवन संपवलं. त्यामुळे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाले. अगदी, या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. धन्यवाद प्रवीण तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तेव्हा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यानं या अशा प्रकारानंतर आता आत्महत्या केल्याचं समोर येते. वळूयात पुढच्या बातमीकडे. मित्रांनी खोटे आरोप केले म्हणून तरुणांनी आत्महत्या केलेली आहे. व्हॉट्सअपवर स्टेटस टाकून तरुणानं आपलं आयुष्य संपवलंय. मनोज ससाणे असं या 23 वर्षाच्या तरुणाचं नाव आहे.
मनोज ससाणे यांनी आत्महत्या केलेली आहे आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आता फोनलाईन वरून संपर्कात आहेत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे. हरीश, काय सांगशील? फोनलाईन वरून आता माहिती देण्यासाठी संपर्कात आहेत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. हरीश, काय अधिक माहिती आहे? नेल, अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या रावरी फॅक्टरी या गावात राहणारा 23 मनोज ससाणे याला काही मित्रांनी शिवीगाळ मारहाण केल्यानं व्यथित झाल्यानं त्याने आत्महत्या केल्याचा हा प्रकार आहे. काल दुपारी मनोज ससाणे हा 23 तरुण ज्या जनरल स्टोअर मध्ये कामाला होता त्या ठिकाणी काही तरुण आले आणि त्यांनी त्याला मारहाण केली, शिवीगाळ केली आणि कुठेतरी या घटनेमुळे तो व्यथित झाला आणि मालकाची जी गाडी आहे मोटरसायकल हा घेऊन थेट त्याने राहुरीतलं मुळा डॅम हे धरण गाठलं आणि त्या ठिकाणी जाऊन त्याने आपल्या व्हॉट्सअपवरती स्टेटस टाकलं की विनाकारण मला बदनाम केलं जातंय, खोटे आरोप केले जात आहेत, खऱ्याची दुनिया नाही, मी आता ही जग सोडून जातोय, अशा प्रकारचे त्याने मेसेज केले आणि ते काही मित्रांनी बघितल्यानंतर ते जेव्हा या मुळा धरणावरती पोहोचले तोपर्यंत उशीर झालेला होता. त्या ठिकाणी फक्त गाडी त्यांना मिळून आली आणि नंतर मग त्याचा पाण्यामध्ये शोध घेतल्यानंतर काल रात्री त्याचा मृतदेह सापडला. मात्र ज्या तरुणांनी त्याला मारहाण केली होती किंवा शिवीगाळ केली होती त्यांच्यावरती आता गुन्हा पण दाखल झालेला आहे आणि या ज्या तरुणांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आता 6 जणांविरोधात आता गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळते. तुर्तास तरी धन्यवाद हरीश तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. ऐन सणासुदीच्या काळात कांद्याच्या किमती दुपटीने वाढ झालेली आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या आर्थिक नियोजनावर पडताना बघायला मिळतोय. वाढत्या किमतींमुळे ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि त्यामुळे किरकोळ बाजारात ग्राहकांकडून कांद्याच्या खरेदीत घट होते. पाऊस कमी झाल्यानं कांद्याचं उत्पन्न कमी झालं, आवक घटली आणि किमती देखील वाढल्या. येत्या काळात या किमती आणखीन वाढण्याची शक्यता आहे आणि याबाबतच अधिक माहिती सांगतायत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार. एरवी कांद्याचा गुणधर्म म्हटलं तर कांदा डोळ्यात पाणी आणणारा कांदा असं म्हटलं जातं. मात्र आता हाच कांदा या कांद्याच्या चढ्या किमती ह्या ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणते की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण गेल्या आठवडाभरात कांद्याच्या किमतींमध्ये दुपटीहून अधिक वाढ झालेली आहे. ही वाढ फक्त किरकोळ बाजारात किंवा घाऊक बाजारात झाली असं नाही तर याचा दोन्ही बाजारामध्ये कांद्यांच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे आणि याचा फटका आता सर्वसामान्यांना बसतोय. घाऊक बाजारामध्ये साधारण कांद्याची प्रति किलो विक्री जी आहे ती 23 आज गेलेली आहे. आपल्यासोबत कांद्या बटाट्याचे व्यापारी आहे दादर कांदा बटाटा मार्केटमध्ये, त्यांच्याकडनं जाणून घेऊया कांद्याचे जे दर होते काही दिवसांपूर्वी किती होते, आज काय परिस्थिती आहे आणि काय सांगाल? गेल्या शनिवारी 8-9 बाजार होते, काल 18 झालेत, आज 23 झालेत. आता असे वाढले त्याच्यामुळे आमच्याकडनं कस्टमरमध्ये पण फरक पडलेला आहे, कस्टमर कमी झालेले आहेत आमच्याकडे त्याच्यामुळे आणि भरपूर फरक पडला म्हणजे एवढा डायरेक्ट दुपटीने फरक झालेला 8 काय कारण सांगितलं जातं तिकडनं मालाची आवकच कमी येते त्याच्यामुळे मग वाशी मार्केट FMC मार्केटमध्ये रेट वाढलेले आहेत आणि मग आम्हाला पण त्याच्यामुळे आमच्यावर फरक झाला. तर आम्ही अजून रेट वाढवलेले नाहीत, जे हाय तेच रेट आहेत. जर आज मार्केटमध्ये जर आज हा कांदा 23 किलो असेल तर आम्हाला येऊन तो 26 पडतो, त्याच्यात दलाली लागते परत त्याच्यात खर्च येतो, 26 जागेवर पडतो तो आम्हाला कांदा. म्हणजे ग्राहकांपर्यंत ते 30 ते 35 आसपास तरी आम्हाला विकायला लागतो, त्याच्यामुळे आमच्याकडे कस्टमरचा फरक झालेला. कस्टमर बोलतात गेल्या महिन्यात आम्ही 16 आणि 15 किलोनी खाल्लेले, आता डायरेक्ट 30 झाले, गेल्या आठवड्यातली गोष्ट आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट अरुण पेडणेकर सह अक्षय कुडकेलवार, News18 लोकमत, कांदा बटाटा मार्केट, दादर, मुंबई. तेव्हा कांद्याच्या या चढ्या भावामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात मात्र पाणी येणार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. काँग्रेसचे 2 आमदार भाजपच्या गळाला लागल्याची शक्यता वर्तवली जाते. सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपते हे काँग्रेसचे आमदार दिल्लीत दाखल झालेत. ते अमित शहांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेण्याची दाट शक्यता आहे. मनोहर पर्रिकर यांच्या आजारपणामुळे अडचणीत आलेल्या भाजपनं काँग्रेसचे 2 आमदार गळाला लावलेत. अॅडव्होकेट सुभाष शिरोडकर आणि अॅडव्होकेट दयानंद सोपते हे दोन्ही काँग्रेस आमदार कालच दिल्लीत दाखल झाले असून आज ते अमित शहा यांची भेट घेऊन भाजपात प्रवेश करणार आहेत. या बातम्यांसह दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर इतरही काही घडामोडींचं पुन्हा भेटूयात. पहा फक्त News18 लोकमत.